सहकुटुंब सहपरिवार या मालिकेनं फारच कमी दिवसात प्रेक्षकांना आपलंसं केलंय. या मालिकेतील सरू म्हणजेच सरिता सूर्यकांत मोरे या व्यक्तिरेखेनं काही दिवसातच प्रेक्षकांच्या मनात घर केलं. सर्वांना सांभाळून घेणारी, आपल्या नवऱ्याच्या लहान भावांवर आईप्रमाणे प्रेम करणारी, प्रेमळ पण वेळेप्रसंगी कणखर भूमिका घेणारी, मोरे कुटुंबियांवर आलेल्या संकटांचा खंबीरपणे सामना करणारी, या घरासाठी त्याग करणारी अशी सरू प्रेक्षकांना खूप आवडते. आज आम्ही तुम्हाला या सरूबद्दल काही खास गोष्टी सांगणार आहोत. सहकुटुंब सहपरिवार या मालिकेत सरिता सूर्यकांत मोरे ही भूमिका साकारणारी अभिनेत्री नंदिता पाटकर हिच्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात. नंदिताचा जन्म 1 मार्च 1982 पुण्यात झाला. तिने तिचे कॉलेजचे शिक्षण मुंबईच्या रुपारेल कॉलेजमधून पूर्ण केले. तिने तिच्या करिअरची सुरुवात रेडिओ जॉकी म्हणून केली. सुरुवातीला तिने व्हिओ आर्टिस्ट म्हणूनही काम केलं. नंदिताने मालिका, चित्रपट, रंगभूमी अशा तिन्ही पडद्यांवर आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना आपलंसं केलंय. नंदिताला आपण सहकुटुंब सहपरिवार ही मालिका, बाबा हा चित्रपट तसंच काशनाथ घाणेकर या चित्रपटातील भूमिकांसाठी ओळखतो. नंदितानं 2014 सिने इंडस्ट्रीत एंट्री केली. एलिझाबेथ एकादशी या सिनेमातून तिनं पाऊल टाकलं. तिच्या अभिनयाची दखल घेतली गेली. त्यानंतर नंदितानं दारवठा, लालबागची राणी, बाबा, खारी बिस्किट आणि काशीनाथ घाणेकर अशा चित्रपटांतून उल्लेखनीय भूमिका साकारल्या. तिनं रंगभूमीवर बया दार उघड, आमच्या हिचं प्रकरण, वरखाली दोन पाय, अरण्य किरण अशा नाटकातून आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली. माझे पती सौभाग्यवती या मालिकेतील गृहिणी लक्ष्मीच्या भूमिकेतून ती घराघरात लोकप्रिय झाली. यासोबतच ती तू माझा सांगती या मालिकेत देखील झळकली. नेहमी ट्रेडिशनल लुकमध्ये दिसणारी नंदिता रिअल लाईफमध्ये खूपच वेगळी आहे. तिला एखादी मॉडर्न भूमिका साकारायची इच्छा आहे. नंदिता सध्या सहकुटुंब सहपरिवार या मालिकेमध्ये भूमिका साकारत असून ती सेटवरच्या अनेक मजामस्ती शेअर करत असते. नंदिताला भटकंती करायला आणि खवय्यागिरी करायला खूप आवडते. तर अशा या छोटा पडदा, रंगभूमी, मराठी सिनेसृष्टी अशा तिन्ही गोष्टी गाजवणाऱ्या अभिनेत्रीला अल्ट्रा मराठीचा मानाचा मुजरा.